नमस्कार, जय महाराष्ट्र। कशा सगळे लोक बरी आहेत ना? आज आपण पाणी घेतलं ना, त्या पाण्याची पर्दी करतात, ते तुम्हाला मी दाखवते बघा। ठीक आहे, पर्दी कशा करायची? सगळं फळं सात 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 बाया सवासनी जेवा घालची, त्यांची वटी भरायची, त्याच्यानंतर आपण हे पाणी पिऊ शकतो। तोपर्यंत पाणी प्यायचं नसतं। ठीक आहे, तर चल तुम्हाला मी पोषण जर दाखवते। काही अशी पर्दी बनवतात, ही मामा आपले पर्दी आहेत बघा, ही मामा सगळं पर्दी करतात। पाणी ह्यांनी दाखवलंय मला, पाणी पण आपल्याला चांगलं लागलं। मामा कसं काय पाणी लागलंय? पाणी चांगलं लागलंय, लय भारी लागलंय, एक नंबर, खूप एक नंबर झालंय पाणी, एक नंबर। बघा तुम्हाला जर पाणी बघायचं असेल तर मामाचा नंबर मी टाकलाय बघा, नंबर तरी अजून मी नंबर टाकते, तुम्ही मामाला बोलू शकतात। मामाने जेवढं सांगितलं तेवढं पाणी लागलं, लगेच पाणी लागलं, काय टेन्शन नाही का? सगळं सात 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 हा काही हे बघा आपलं हे भरली आता हे पाण्याचं पूजा करली, आता मामा लागला आपल्याला हे करायला। हे बघा बघांचं मामा सगळ्या मामाने केलंय पाणी गेस्ट। मामाची जशी मिशन लागली ना तसं हे मामा हल्लं नाही, मानाय पाहिजे। आता एखादा म्हणलं असं ते माझं काम झालं, मी निघून चाललो, अजिबात नाही हल्लं। जेव्हा पाणी लागलं तेव्हाच म्हणलं जाऊ का बाई म्हणलं। काय मामा बरोबर आहे का नाही? हो बरोबर। बघा पूर्ण मग नाही बाई, माझा आनंद झाला त्यांचा पण मी आनंद करते, ज्यांनी त्यांनी माझा आनंद केला मी त्यांचा आनंद करते। बरोबर आहे मामा? हो मग काय, एकदा हा काय एवढा खर्च केला आणि थोडस ते कशा मी घालू एकदा। बरोबर आहे का नाही? चला मोकली किती बघा, आमच्या आया बाया सगळ्या मदत करतात मला। बघा हे आमचे, बघा हे आमची लीला बाय, बघा इकडं वाटी गोट्या चालल्यात, तिकडं करायच्या बघ, पर्दी चालली। बघा मामाने सगळी तयारी केली पूजायची, बघा पूजा पूजा चालली इथे। मग माझीच ना बघा, रेखी बघा पाहुणे गत बसली कशी, हे रेखी पाहुणे गत बसली। बस 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 लावलं का? हा हा दिवा बघा पुरी बस झालं। हो आमचे पण आणले, हा पोरान बघित चालते ना म्हणून पुरींना नाही आणले आम्ही, म्हणून पुरींना नाही आणलो का? असे पुजायचं पाणी घेतल्यानंतर असं पुजायचं। हे बघा बस की, आता बस की, अच्छा मग काय या गाडी इकडे वळवा। आपण हळदी कुंकू पूजूया बायांना, सात सवासण्या बोलू, सात बायांचं हे करूया आपण। ठीक आहे चला, ही माझी मामी। हो मग काय, ही मामी, ही आमची नीलाबाई, ती माझी बहीण, ती माझी वहिनी, तिला नाही दाखवत, ती बी माझी बहीण आहे। सगळ्या बाया तुम्हाला दाखवते बघा, सगळ्या आया बहिणी लय भारी आहे, सगळ्या माझ्या आजूबाईच्या बाया, सगळ्या आम्ही एक फॅमिली म्हणून आहे बघा। ठीक आहे चला, आता आपण पूजून घेऊया चला। हो सकाळच्या पाच मी सात वाजता उठते चालू करू।
येस थांब या बाया नका 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 चांगला आशीर्वाद द्या गय माझ्या आया बहिणींनो आशीर्वाद चांगला द्या हो बाई ते तर आहे एकदम पाणी लागलं बाई आपल्याला चांगलं लागलं बाई मामी माझी हो काही माझी मामी बघा माझं कुठं काढलं आता तुम्ही म्हणा नका माझं काढू मग तुमचं नाही काढलं बाई मी गेलो का बाग नंबर आताच नाही तुझं दिसणार तुझं आताच दिसणार नाही मामी चमकाय लागली बाई सुनता मामी जातो हसा गाय बाय आधा दिन हाय बाय का वो एक गाणं होऊन जाऊन दे आता आंबा बायच बस ठीक आहे गाणं घेऊ अग तुमच्यासाठी काय पण घेऊ संध्याकाळी चला या मग आता त्यात काय अगं पाचशे काय माझं दिल मागितलं तर दिल घे चला या संध्याकाळी या माझ्या ही मामी आहे ही माझी मामी आहे त्या सगळ्या आमच्या आजूबाईच्या बाया गाणं घ्यायचं आंबाबाईचं संध्याकाळी ठीक आहे चला जाऊन दे घेऊ गाणं पाचशे एक म्हणते ना दिला चला यायला पाहिजे नाही आलं तर ह्यांच्याकडून डबल घ्यायचं हा आता कुठं तुम्हाला हात नको मारू बरोबर आहे का नाही बरोबर जबान दिली हाय का नाही चहा पाणी भेटणार मस्त पिकी हा दोन गाणं मन चार गाणं मन लाजभर गाणं मन पण मन हाय का नाही हा म्हणू या काय होऊन द्या एवढा खर्च झालाय अजून खर्च होऊन द्या ही रिकी तर बघा ही रिकी हो का ही रिकी निसतात लांब ना खोटाला हानते तुझं नाही आलं 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 पाणी आलं चला चला लोक करा आल्या बाया सगळ्या आया बहिणी आल्या माझ्या बाजूच्या सगळ्या बाया आल्या सगळ्या मामाने गेले मामाने गेले चला आता बायांना सवास ना जेवाय घालते मी हा आणि हिला बघा मी भांडी घासाय बोलायला बघा सगळ्यांना जेवाय बोलायला आणि हिला मी भांडी घासाय आमच्या सवांना लय व माझ्यासाठी केलं आज खरंच माझ्या सवांना बाय माझी सखी बहीण आहे ग माझे सवर्णी बाय वय सवर्णी बाय गुल्लू सवर्णीला मी लय भारी साडी घेणार मी आताच नाही आणली की गाय मी मुंबईच्या साडी आणली आज सवर्णीच आहे ना सवर्ण पाहिजे ते आज सवर्णात येणार मी तीन सगळं स्वयंपाक सवर्णाने आज आहे ना सगळं स्वयंपाक करू लागा मदत केली माझ्या आईने एक तांब्या उचलणार साधा माहितीये का मामा ते पोशाख काय करायचं मामा पोशाख आणलेला होय ठीक आहे.
कार्यक्रम आपला पार पडतोय आता बघा. मामाने खूप काही केलं. येस इकडे काय सांगितलं. आता माझ्या भावाने मला पोशाख आणलाय. परदेस झाले आता बघा इथं. ठीक आहे. आता मी सवासने बाया जेवाय घालती. लय बीजे आमच्या सवानं लय बाय केलं. आता मी सगळ्यांचे कथा आता बघा. आज एखादं साहेब म्हणून आज आहे ना गाणं घेत नाही. मंगळवारी आपल्या गाणं आहेत. हे आपली बघा ही मेन आहे. ही आपल्या गाण्याची इकडे बघा मॅडम. ह्या बघा इथं तुम्हाला जर गाणं घ्यायचं असेल आता माझं तुम्ही गाणं बघा. त्याच्यानंतर तुम्ही ठरवायचं तुम्हाला कुणा जर समजा राहिलं सुपारी हा जागरण गोंडूळ काय काय करतो आपण. जागरण गोंडूळ सगळं सगळं आणलेत की. अरे ती पदशेड म्हणला शिल्लक ना स्टॉक महागावला स्टॉक म्हणला आता खोबर का तरी काढशील खुशी अगं मला कशात तरी एक जिरबी सांगा मला भात बिन वांग बिन झालं ताट कशात राहिलं नागा दिग ताट दांबा इथे त्यांचं उपवास आहे त्यांना नाही पाहिजे. होय हॅलो त्यांना जेवायच ना त्यांना ती मुळी वाटत काय झालं त्यांना जिलबी दिली खायला जिलबी खा जा आपण हे उदबत्ती गेस्ट असं करायचं तोच चित्तात गोड गोड तिखट हा तुळशीच खावा आता पाया पडा आजच्या आशीर्वाद सगळ्याला घ्या. बर एक नाही मान घे मान घे माझी बी एखाद लय दिवस झालं धरती सोडते ती का नाही जरा थांब की वाईस लावल्या ना तुझं मानाचं काय चुकलं असेल तर माफी असावी हाय का नाही साखर थोडी दाबून खावा साखर साखर कार्यक्रम झाला रे का बाईने मदत केली आया बाया आपल्या जेवल्या चार बाया जेवल्या आपलं समाधान झालं सगळं झालं कष्टाचं आपलं आहे सगळं होका मला दुनियाचं मला ना खरं सांगा मला ना खूप काम आहेत माझ्या मागं होका अजून होका ते अजून ते पसरायचं बाकी आहे झालं बघा. आणि मंगळवारी गाणं घेते घरामध्ये मी बोलली होती पहिली पण बोलली होती गाणं घेईन म्हणून
पहिले बोलली तर आता झालं बा आपला कार्यक्रम पार झालेला आहे. चला सगळा कार्यक्रम झाला. आया बाया जेवले आमच्या सुवर्णाने मला लई मदत केली बाया. काय का असाना खरं सांगायचं की एखाद्याने केलं तर केलं मला लागन. सुवर्ण माझी सख्खी बहीण आहे. सुवर्णला माझ्याकडून काय गिफ्ट देऊ सुवर्ण सांग. काय नाही अय बघा काय नाही ग म्हणते व बिचारी लई चांगली सुवर्ण माझी. एक नंबर सोनं आहे. सोनं आहे आमचं सोनं आहे ना सुवर्ण. सुवर्ण ग माझी बाईने लई ग मदत करू लागली मला. अयो अयो काय लागते ग बघा सुवर्ण आमची चांगली आहे. चांगली आहे बिचारी. सगळं केलं बिचारीने सगळं सकाळ केलं एकदा. हां सदा आमचा कार्यक्रम कसा वाटला कसा नाही. मामाने सुद्धा खूप मदत केली. मामाला पण पोशाख घेतोय बघा आम्ही. आता मी आणला नाही अजून. एवढा घायघायमध्ये होतो. या मामाला पैसे देऊ नाही तर पोशाख घेऊन टाकू. त्या पोशाखचा असं व्हिडिओ बनवू आपण. हा ना मामा बरोबर आहे का नाही. कसं आहे माहिती आहे का. एवढं गेलं समाधान हाती गेलं शिपूट राहिलं. मामाला बी वाटायला पाहिजे की नाही बाबा जाऊ द्या म्हणते तिकडं पोरगी आपली कशा का. माझं माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी करायला बसली. बरोबर आहे मामा समाधान. आपलं पाणी लागलं चांगलं खूप चांगलं आहे. आता पाणी कसं असं सुलू काय येते कारण ती नवीन मोटर आहे. त्याच्यानंतर ती जोर धरा टाइम लागतो आहे ना. बारकी मोटर तेवढंच पाणी तेवढंच आहे ना. आता ही मोटर बारकी ना तेवढंच पाणी आहे ना. आणि मोठी मोटर टाकली मोठं पाणी. हा असं असतं बाद झालं. आपल्या पोटापुरतं पाणी किती लागते आपल्याला हाय का नाही. बरोबर आहे का मामा. हा चालला बस झालं. किती पाणी भरपूर पाणी भरपूर आहे. आपल्या पाणी भरपूर लागलंय. सगळं चांगलं आहे. सगळं चांगलं झालेलं आहे. तुम्हाला कार्यक्रम आमचा कसा वाटला कसा नाही. आता हेच नपुर ह्या बोरिकचं पाणी मी पिऊ शकते. देवाला बी पाणी घालायला गेला माझा भाऊ आणि हे म्हणा. आता भांडणं कुणाची होत नाहीत. होतात का नाही. कसं असतं जग असतं आपला बघायला तमाशा बघायला असतं जग. आणि घरातली लोक समजून घेणार. पण घरातलं कसं आहे. घरातली लोक जर समजा आता ते म्हणलं असं बाबा तू जागायला घे जागा तुझी. नाही तो पैसे पाहिजे दामाने पैसे का. बरोबर आहे का नाही. भांडण कधी होत नसतं. आता कसं झालंय. आता तो म्हणला मी जागा तुला मोजून देतो. विषय कट झाला. पैसे मोजून पैसे दिला तर आपली जागा दे. कसं भांडण करायचंय मला. मला बी देवाने दयान दिलंय मला सगळं. आता खूप लोकांचा प्रश्न असन तू भावाला भांडली आणि मग परत तू भाऊजाला आणली. परत तुझा भाव आला. भाऊ बी आलता करू लागायला. भाव करू लागितलं. भावाने करू लागितलं. भावाच्या पोराने करू लागितलं. सगळं करू लागितलं. सगळ्यांनी करू लागितलं. मदत केली सगळ्यांनी. सगळं ती आता जोपर्यंत मोठं जात नाही तोपर्यंत माझा भाऊ इथंच होता. कसं खोटं बोलायचंय. हा भावान जर माझी जिंदगी चांगलं सांभाळलं तर माझ्या जागेचं बी काय लेणं देणं आहे. काय करायचं जागा मला. काय माझ्या घेऊन जायचंय काय तेव्हा. हा तो माझा भाऊ आधीबाजी करतो ना म्हणून माझ्या डोक्यात हट्ट. मग ती माझ्या डोक्यातली चिर आहे ना लई बेकार आहे. मग माझं असं आहे माझं आहे का नाही. बरोबर आहे का. मला काही जागा बी द्यायला बसली मी. मला ही जागा बी नको. पहिली गोष्ट मला पालती चप्पल का बाई. मग काय मला ही जागाची बी काय हवं नाही. मला का देवाने माझं भरपूर चांगलं केलंय. मी शून्यातून वर आलेले. मी माझं मन एकदम मोकळत होते. आता स्वामींना का हे स्व जाणं जायचं. आमचं चाललंय आता स्वामींना जायचंय. आता आम्ही विचार चाललाय की आम्ही गाडी करावं आणि जावं. आपलं काय सकाळी ठरलं होतं मामा. बघा आम्ही म्हणलं गाडी करूया. काय गाडीचा कलसा असं ते आपण करूया. काय असं ते आपण हे करूया. बरोबर आहे का नाही. आणि चार माणसं गेलं मजा बी येते एकदम. येते का नाही माहिती का नाही. बरोबर आहे का नाही. म्हणून काय पटकन आपलं करून टाकलं. आपल्याला टेन्शन नाही. गाणगा फुला बी पाणी भरून आता बाटली भरून होती. हा स्वामीला बी पाणी घेऊन जाईल. बरोबर आहे का नाही. सगळ्या करून दाखवायचं. बघा मला म्हणजे माझं मन एकदम पवित्र आहे. माझ्या मनामध्ये पाप नाही. आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही ना तर माझं कधी वाईट होणार नाही. आणि जाणणाऱ्या लोकांना तुम्ही असंच जळा. कारण तुमच्या रागातच ती रक्तातच तुमचं जळायचं लोक आहे ना. बरोबर आहे का नाही. जळणारे लोक असतात ना त्यांच्या रक्तातच ती असतात जळणार. माझं रक्तात नाहीत असलं. बरोबर आहे का नाही. आपण कुणावर जळत नाही कारण की माझं मन मोकळं आहे. आणि स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आज मी तुमच्या सगळ्यांच्या कृपेने माझ्या घराला पाणी लागलं खूप चांगलं झालं. खरोखर सांगते खरोखर सांगते. पैसा गेला त्याचं चित्त बी झालं. झालं का नाही मामा. एवढा पैसा गेला ना जाऊन द्या. समाधान झालं. शांत झालं. मस्त मस्त आनंद झाला. आनंद आनंद झाला एकदम. आता आपण पाणी जरा सुरू किंवा सुरू येते तर आलं सांगू. चला भावानं बहिणीनं काय चुकलं असेल तर माफी असावी. आणि जर तुम्हाला पाणी घ्यायचं असेल तर ह्या मामाचा नंबर साईटला टाकते. बोरिंगवाल्याचा बी नंबर साईटला टाकते. आणि ह्या मामाला जर तुम्हाला भेटायचं असेल बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. ह्यांचं ते दत्तगुरु महाराजांचे भक्त आहेत. माऊली आहेत. पांडुरंग तुमचं गाणं नाही गाजलं पण नाही गाजलं सगळ्यांना आवडलं. चला चला ओके बाय सगळ्यांना बाय.